ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आता जालन्याच्या दिशेने रवाना झाले. ते संभाजीनगरमध्ये दाखल झालेत आणि पुढच्या काही वेळात ते जालन्यामध्ये पोहोचतील. आज सकाळी शरद पवारांनी देखील तिकडे दौरा केलेला होता, तिकडे भेट घेतलेली होती आणि आता उद्धव ठाकरे देखील संभाजीनगर विमानतळावर दाखल झालेले पाहायला मिळतात. इथून पुढे ते जालन्याकडे प्रस्थान. ही थेट दृश्य आहेत छत्रपती संभाजीनगर विमानतळावरची. उद्धव ठाकरे हे तिकडे दाखल झालेत आणि ते आता जालन्याच्या दिशेने रवाना होत आहेत. तेव्हा कालच्या घटनेनंतर आता नेते मंडळी तिकडे पोहोचतात, संवाद साधतात. आपण बघितलेलं होतं शरद पवार तिकडे पोहोचले, त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर उदयनराजे भोसले देखील पोहोचले, त्यांनी देखील तिकडे संवाद साधला आणि आता उद्धव ठाकरे हे जालन्याच्या दिशेने रवाना झाले. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर त्यांचं आगमन झालं. त्यांच्यासोबत अशोक चव्हाण देखील आहेत. उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण हे दोघंही आता रवाना होत आहेत ते जालन्याच्या दिशेने. कृष्णा खेंडे ताजी अपडेट देतील. कृष्णा, अगदी काही वेळापूर्वीच ते छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरती पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत संजय राऊत आहेत, अशोक चव्हाण आहेत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील आहेत आणि ते काही वेळातच या ठिकाणाहून जे घटना घडलेली होती अंतरवली नावाचं गाव आहे त्या ठिकाणी ते पोहोचतील आणि तिथले जे ग्रामस्थ आहेत आणि आंदोलनकर्ते आहेत त्यांच्यासोबत ते वार्तालाप करतील. त्यांच्याकडनं काल नेमकं काय घडलं, कशामुळे घडलं या संदर्भातली माहिती घेतील आणि त्यानंतर अंबडचं जे सरकारी रुग्णालय आहे ज्या ठिकाणी जखमींवर उपचार या ठिकाणी घेतले जात आहे त्यांची देखील ते भेट घेणार आहेत आणि त्यानंतर ते माध्यमांशी देखील संवाद साधतील असे आपण अपेक्षा करूया. मात्र आता ते छत्रपती संभाजीनगरचं जे विमानतळ आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काही क्षणातच ते विमानतळाच्या बाहेर येतील आणि त्यानंतर ते घटनास्थळाकडे रवाना होतील. अश्विन, धन्यवाद कृष्णा या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.